या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत SSPM लाइफ टाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। नमस्कार, कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहताय संध्याकाळच्या टॉप न्यूज। कोकणात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपनं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। याचा महत्वाचा भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना कोकणची जबाबदारी दिल्याची माहिती समोर येते। कोकणातील भाजप नेत्यांनीही या बातमीला दुजोरा दिलाय। कोकणात पक्ष बांधणी करणं आणि रणनीती ठरवणं या दोन प्रमुख जबाबदाऱ्या रवींद्र चव्हाणांवर दिल्याचं समजतंय। यामागे दोन मोठी कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे आंगणेवाडीतील भाजपची सभा चव्हाणांनी यशस्वी करून दाखवली आणि दुसरं कारण म्हणजे रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले मानले जातात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त महामानवाचे छायाचित्रात्मक भव्य चित्रमय प्रदर्शन सावंतवाडीत आयोजित करण्यात आले। सावली सचिन पाटकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। 14 आणि 15 एप्रिल असे दोन दिवस हे प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। सावंतवाडीतील बहुउद्देशीय सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इथं हा उपक्रम राबवण्यात आला। माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सावली पाटकर, सचिन पाटकर, गोविंद वाडकर, ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, देवेंद्र टेमकर, बावतीस फर्नांडिस उपस्थित होते। भाजपचे मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनंत उर्फ दादा केळुसकर यांनी आपल्या मच्छीमार सेल जिल्हाध्यक्ष पदाचा अचानक राजीनामा दिलाय। त्यांच्या राजीनाम्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे। वेंगुर्ले नवाबाग येथील दादा केळुसकर गेली 2.5 वर्ष भाजप मच्छीमार सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील पाणी नागपूर इथं जाऊन देण्यासाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत एकत्र झालेल्या आमदारांसह 125 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापताना दिसतंय। या दरम्यान भाजपचे माजी नेते आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष DK शिवकुमार यांनी याची घोषणा केली आहे। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांसह भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत रहा कोकण साद लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड। या बातमीपत्राचे प्रायोजक होते SSPM लाईफ टाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।